अजनी पुलिस की टीम ने शहर के अलग अलग क्षेत्रों से बाइक चुराने वाले एक ऐसे आरोपी को गिरफ्तार किया है जिसके पास से 11 बाइक जब्त की गई है, जबकि कुल मुद्देमाल 8,80,000 का बताया जा रहा है। जानकारी के मुताबिक गिरफ्तार आरोपी अंसार नगर निवासी मोहम्मद अतीक वल्द मोहम्मद खालिक को कुछ समय पहले ही उसकी पत्नी छोड़ गई थी, जिसके बाद से ही आरोपी शहर में घूमता और बाइक चोरियों की वारदातों को अंजाम दिया करता था। इसी के चलते मेडिकल अस्पताल क्षेत्र में गश्त करते हुए पुलिस को आरोपी अतीक पार्किंग में खड़ी गाड़ियों पर चाबी लगाकर लॉक खोलता दिखाई पड़ा, जिससे पुलिस को उस पर संदेह हुआ। जैसे ही पुलिस उसकी ओर बढ़ी तो उन्हें अपनी ओर आता देख आरोपी वहां से भाग निकला, पर उसका पीछा करते ही पुलिस ने उसे धर दबोचा। जब उससे पूछताछ की गई तो हकीकत में उसने बाइक चोरी की वारदात को अंजाम दिए जाने की बात कबूली और उस पर से अजनी क्षेत्र से चुराई गई 4 बाइक, करमना क्षेत्र से चुराए गए 2 वाहन, जरीपटका और लकड़गंज से 1, तो वही पांचपौली क्षेत्र से चुराई गई 2 बाइक को पुलिस ने आरोपी के बताए गए अजनी रेलवे स्टेशन क्वार्टर के खंडर से सभी 10 वाहनों को जब्त कर लिया है, जिनमें से 1 वाहन की तलाश अभी भी पुलिस कर रही है। बताया जा रहा है कि कुल 8,80,000 रुपए का माल आरोपी के पास से पुलिस द्वारा जब्त किया गया है। 2023 ला मी आणि माझी बीपी टीम मेडिकल परिसरामध्ये सायंकाळी 7 वाजताच्या सुमारामध्ये पेट्रोलिंग करीत असताना आरोपी नामे अतिक मोहम्मद अतिक हा चाब्या घेऊन वेगवेगळ्या गाडींना चाब्या लावून तो गाड्या चाचपळत असताना दिसला असता आम्हाला त्याच्यावर संशय आला। आम्ही त्याला त्याच्याजवळ जवळ जाण्याचा प्रयत्न केला असता आम्ही त्याला आवाज दिला असता तो आम्हाला पाहू बघून पळाला आणि त्या स्टॉपच्या मध्ये त्याला पाठलाग करून मेडिकलच्या गेटवर समोर त्याला अटक की आपल्या ताब्यात घेतले। ताब्यात घेऊन त्याला पोलीस स्टेशन ठाणे अजनी येथे आणले आणि त्याला विचारपूस केली असता त्यांनी सांगितले की सदर ठिकाणी मी गाडी चोरी करण्याकरिता आलेलो होतो। त्याला अजून सखोल विचार ताब्यात मी सखोल विचारपूस केली असता त्यांनी सांगितले की मी अजनी पोलीस स्टेशन हद्दीतून 4 गाड्या आणि नागपूर शहरातून विविध पोलीस स्टेशनतून पळमना पोलीस स्टेशन, जरीपटका पोलीस स्टेशन, पाचपौली पोलीस स्टेशन, लकडगंज पोलीस स्टेशन, छत्रधारा पोलीस स्टेशन अशा इतरत्र पोलीस स्टेशनच्या हद्दीतून 8 गाड्या चोरून नेलेल्या आहेत। त्यापैकी मी 4 गाड्या अजनी पोलीस स्टेशनच्या रेल्वे क्वार्टर खाली खंडर पडलेला तिथे लपून ठेवलेल्या आहेत आणि 7 गाड्या ह्या मी कारंजालाल वाशिम जिल्ह्यात वाशिम जिल्ह्यात राजीक नावाचा आरोपी इसम आहे त्यास विक्री केलेले आहे अशी त्यांनी माहिती दिल्यावरून आम्ही कारंजालाल जिल्हा वाशिम पोलीस स्टेशनला तपास करण्याकरिता त्यास आरोपी अतिकाला घेऊन गेलो असता तिथून राजिकेच्या घरातून आम्ही 7 गाड्या त्याच्या ताब्यातून रिकवर केलेल्या आहेत आणि असा 1 आम्ही 8,80,000 रुपयाचा मुद्देमाल पोलीस स्टेशन अजनीमध्ये मुद्देमाल रिपोर्ट केलेला आहे। अटक आरोपीपैकी आरोपी नंबर 1 अतिक शहा हा कुख्यात वाहन चोर आहे। याच्यावर नागपूर शहरामध्ये 4 पोलीस स्टेशनच्या अंदर त्याच्या गुन्हे दाखल झालेले आहेत। तो कुख्यात वाहन चोर आहे, तो वाहन चोरणे तर 26 आहे आणि त्याची पत्नीसोबत त्याचं डिस्टर्ब असल्याकारणामुळे पत्नी त्याच्यासोबत राहत नसल्याकारणामुळे त्याला शोक आहे, दारूचा व्यसनी आहे, जुगाराचा व्यसनी आहे, या कारणाने तो गाड्या चोरी वाहन चोरी करतो। NBCN न्यूज के लिए अखिलेश भारद्वाज के साथ अक्सा अंसारी की रिपोर्ट।